डिस्टर्ब होत नाही तर काय होतं? तुम्ही प्रश्नोत्तराच्या तासामध्ये प्रश्नोत्तराच्या तासात जेव्हा दुसरे विषय घेता तेव्हा त्या प्रश्नोत्तरांवरती अन्याय होतो. परत वेळ वाढवून द्यायची तुम्ही मागणी करताय. नाही नाही, आज मी वेळ वाढवून द्यायची मागणी करताय म्हणून तुम्हाला सांगितलं की ऑलरेडी 7 मिनिटं गेलेली आहेत. हा प्रश्नोत्तर सुरू करा. अरे सभागृह चालवायचं नाही का? सभागृह चालवायचं नाही का? कशासाठी संरक्षण काय चाललेलं आहे? सभापती महोदया, प्रश्न क्रमांक 19704. सर्व मंत्री महोदयांची बैठक झाली, त्याच्यात सर्व विधानसभेतले विधान परिषदेतले सदस्यही काही होते, म्हणजे त्या ठिकाणी मंत्री संसदीय कार्यमंत्री होते. तिथे सर्वानुमते बऱ्याच दोघांनी मंत्री महोदयांनी विनंती केली, माननीय मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की विधान परिषदेमधलं जे कामकाज आहे ते नेहमीच प्रश्नोत्तरात तास वाढवून घेतला जातो, त्याच्यामुळे आमचं सगळं दिवसभराचं काम जे आहे ते डिस्टर्ब होतं, त्यामुळे परत प्रश्नोत्तराच्या तासाचा वेळ आपण दुसऱ्या कामाला वापरतो. ते महत्त्वाचं असलं तरी सुद्धा त्याच्यासाठी वेळ आपण निश्चित केलेला आहे, ते तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये परत सभागृहात संसदीय कार्यमंत्र्यांनी सांगितले. तर आता माझी विनंती आपल्याला की या प्रश्नावरती या ऑलरेडी आपली 6 मिनिटं गेलेली आहेत आणि मग मी वेळ वाढवून देऊ शकणार नाही. मग अहो डिस्टर्ब होत नाही तर काय होतं? तुम्ही प्रश्नोत्तराच्या तासात जेव्हा दुसरे विषय घेता तेव्हा त्या प्रश्नोत्तरांवरती अन्याय होतो. आपणच डिस्टर्ब होतोय, सगळं सभागृह डिस्टर्ब होतं. प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्नोत्तर घ्यायचा निर्णय झालेला असताना तुम्ही इतर विषय नका घेऊ. आता आज परत वेळ वाढवून द्यायची तुम्ही मागणी करताय. नाही नाही, आज मी वेळ वाढवून द्यायची मागणी करताय म्हणून तुम्हाला सांगितलं की ऑलरेडी 7 मिनिटं गेलेली आहेत. हा प्रश्नोत्तर सुरू करा. तुमचा पहिला प्रश्न आहे सन्माननीय जयंतराव, पुकारा प्लीज. चला संरक्षण द्या तुमच्याकडनं, सभापतींकडनं. चला पुकारा, नाही तर मी पुढचा प्रश्न घेईन. सन्माननीय जयंतराव प्रश्न घेताय तुम्ही. नाही बरोबर नाही. सभापती महोदया, याच्यामध्ये एक मिनिट, आपली गटनेत्याची एक 10 मिनिटाचं काम आहे, का प्रश्न करताय? अरे सभागृह चालवायचं नाही का? नाही सभागृह चालवायचं नाही का? कशासाठी संरक्षण काय चाललेलं आहे? प्रश्न काय चाललेलं आहे? कशासाठी प्रश्न क्रमांक 2 मनीषा कायंदे. सभापती महोदया, प्रश्न क्रमांक 19704. 19704 प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर सन्माननीय शिक्षण मंत्री आपल्याप्रमाणे.